नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक एव आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट मनरेगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात मनरेगाद्वारे पाच पॉईंट सत्त्याण्णव कोटीहून अधिक कुटुंबांना रोजगार मिळालेला आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे धनंजय मुंडे यांनी म्हटलं की राज्य शासनाने एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान द्यायचे घोषित केले मात्र यासाठी शेतकऱ्यांना सात बारा कांदा विक्रीची पावती आणि ई पीक पेरा नोंद असणे अनिवार्य केले आहे बहुतांश शेतकऱ्यांनी ई पीक पेरा ही नोंद केलेली नाही याच्यामुळे शेतकऱ्यांच्या या, या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचा अपडेट आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीची भागीदार होत आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन पॉईंट एक्केचाळीस लाख कोटीहून अधिक रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक हजार ट्रॅक्टर मिळणार आहेत राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना व केंद्राच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत मोठ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी एक लाख अल्पभूधारकांना सव्वा लाखाचे अनुदान या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे श्री अन्नामुळे तुमचा फायदा हा नक्कीच होणार श्री अन्नाला तुमच्या ताटात आणा उच्च पोषणाने तुमचे शरीर निरोगी बनवा तुमच्या अन्नाच्या ताटात पौष्टिकतेने समृद्ध बाजरी श्री अन्नला स्थान द्या आणि तुमचे शरीर निरोगी बनवा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षी पुणे जिल्ह्यातील पन्नास लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून अठ्ठावन्न लाख पासष्ट हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी देण्यात आल्याचं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आय सी आय सी बँकेच्या खात्यात अखर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवर प्राप्त झालेल्या व्याजाचा विनियोग कांदा अनुदानासाठी करणे आवश्यक असल्याने सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित कांदा अनुदान आय सी आय सी आय बँकेच्या खात्यात अखर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवर प्राप्त झालेल्या व्याजातून वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे सदर अनुदान आय सी आय सी बँकेमार्फत अदा करण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ॲग्रिकल्चर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हा शेतकऱ्याचा एक गट आहे जो कृषी उत्पादन कार्य आणि शेतीशी संबंधित व्यावसायिक क्रियाकलाप चालवतो भारत सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे ड्रोन चालेल साधा स्वस्त खर्च भरघोस पीक शेतकरी ड्रोन वापरून कमी वेळात आणि कमी खर्चात अधिक क्षेत्रावर खते आणि औषधाची फवारणी करू शकतात या ड्रोनमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे शेती आमचे शेतकरी निरोगी भारताची जबाबदारी घेतात म्हणूनच माझे पीक माझे तपशील पिकांची काळजी घेतात हरियाणा सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे पी एम किसान योजनेबद्दल पती पत्नी दोघांनाही याचा लाभ मिळू शकतो का पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी चालवली जाते याद्वारे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते अशा परिस्थितीत आता प्रश्न असा पडतो की जर पती पत्नी दोघेही एकाच कुटुंबातील शेतकरी असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल का तर आपण हे स्पष्ट करूया की एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा